नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओत तर बरेच विद्यार्थी जसं मी मागच्या व्हिडिओत विचारलं होतं की एम टूवर लेक्चर बनवायला आवडेल का तर बरेच विद्यार्थ्यांनी त्याला होकार दिला होता आणि बरेच विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की जो एम टू आहे त्या विषयावर मी लेक्चर घ्यायला पाहिजे तर आजपासून मी लेक्चर तर सुरू करत आहे असं तर नाही म्हणणार बट एक डेमो लेक्चर टाईप करतो आहे म्हणजे मी हे बघतोय की या व्हिडिओला किती रिस्पॉन्स मिळतो आहे आणि तुम्हाला या कन्सेप्ट जे आहे ते किती कळत आहेत तर या बेसिसवर मी हा व्हिडिओ बनवतो आहे अँड दिस इज माय फर्स्ट लेक्चर ऑन uh, यूट्यूब म्हणजे तुमचे एवढ्या मोठ्या समोर तर पहिलं आहे कारण की माझे जुनेसुद्धा व्हिडिओ आहेत लेक्चरचे त्याला एवढा व्ह्यूज नाही आहेत तर आज जे व्हिडिओ बनवत आहे त्याला कदाचित uh, जास्त व्ह्यूज असतील त्या ॲज युजल व्हिडिओजपेक्षा तर आजच्या व्हिडिओत मी सगळं सांगणार आहे तुम्हाला एक डेमो लेक्चर टाईप करणार आहे किंवा एक टेस्टिंगसाठी जे आहे ते करणार आहे की याला रिस्पॉन्स किती मिळतो आणि स्टुडंट जे आहे त्याला प्रतिसाद किती देत आहे तर याच्या बेसिसवर हे व्हिडिओ बनवत आहे तर आज मी तुम्हाला फंक्शन्स अँड लिमिट हे चॅप्टर जे आहे तो शिकवण्याचा प्रयत्न करेल थोडासा जेवढा जमेल तेवढा आणि फंक्शन्स अँड लिमिट हा सा सा limit, जो चॅप्टर आहे तो आपला ॲप्लायड मॅथमॅटिक्सचा पहिला धडा आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या ब्रँचेस सिलेबस हा सारखाच आहे मॅथमॅटिक्सचा तर त्याच्यामध्ये काही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे आणि फंक्शन्स अँड लिमिटमधून मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं फंक्शन्स अँड लिमिटचे प्रॉब्लेम किती सोपे आणि आपल्यापैकी बऱ्याच मुलांना हे येतही असतील बट यातला जो लॉजिक माहिती आहे ना तुम्हाला फंक्शन्स अँड लिमिट आपण काबर करतो हे का काही बऱ्याच मुलांना का माहीत नसतं दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की डेरिवेशन जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी फंक्शनची कन्सेप्ट समजणं गरजेचे आहे फंक्शनची कन्सेप्ट जर एकदा समजली तर डेरिवेशन आणि इंटेग्रेशन खूप सोपे जातं आणि ज्या मुलांना पासिंग काढायचे त्यांना तर ता मी विशेष म्हणेल की फंक्शन्स अँड लिमिट्स तुम्ही करा म्हणून कारण हा धडा खूप सोपा आहे आणि या धड्यातून जर तुम्हाला फक्त मॅथ पासिंग पुरता काढायचा असेल तर हा धडा तर शंभर टक्के करा यातून तुम्हाला तुमची पासिंग तर निघेल म्हणजे पासिंग निघेल असं नाही म्हणते मी बट बहुतांश मार्क तर निघतीलच आणि जे बाकीचे थोडे तुम्ही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले वगैरे करा आणि तर इंटग्रेशनचे फॉर्म्युले करा चौथा धडा सुद्धा एक लास्टचा धडा सुद्धा सोपा आहे ते जर तुम्ही करसाल तर तुमचा एम टू जो आहे तो निघेल हेच मी स्टुडंटला सांगेल तर अगोदर तर आपण फंक्शन्स अँड लिमिट या धड्याला सुरुवात करूया तर बघा फंक्शन्स अँड लिमिट शिकण्या अगोदर आपल्याला आता तुम्ही सगळं विसरून जा की तुम्ही आतापर्यंत काय शिकलात जे एम वन एम टूमध्ये काय शिकलात सगळं विसरून जा फक्त मी काय म्हणतोय त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्यानंतर मग मी तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी सांगेल तर बघा फंक्शन्स अँड लिमिटमध्ये तुम्ही आतापर्यंत तुमच्या मनात जे काय असेल ते सध्या काहीच नाही जे मुलांना माहीत असेल ते सुद्धा विसरून जा आणि जे मी सांगतो त्याकडे लक्ष द्या बघा आपण एक कन्सेप्ट जी प्रायमरी स्कूलपासून शिकत आलेलो आहोत तिचं नाव आहे ना इक्वेशन तिचं नाव आहे इक्वेशन इक्वेशन म्हणजे काय असतो इक्वेशन म्हणजे एक प्रोसेस असते एल एच एस इज इक्वल टू आर एच एस एल एच एसच्या सगळ्या एल एच एस इज इक्वल टू आर एच एस हे आपल्याकडे प्रमाण असतं आणि त्याचा वापर करून आपण व्हॅ व्हॅल्यू कशाची काढतो एक्सची म्हणजे एक्स काय असतं तर सपोज माझ्या मला एखादी व्हॅल्यू माहीत नाही आहे एखाद्या गोष्टीची फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं याचं उदाहरण द्यायचं झालं तर एका व्यक्तीकडे काही आंबे आहेत त्याच्यात त्याने एक आंबा ॲड केला तर किती आंबे झाले सहा आणि हेच मी इक्वेशनच्या माध्यमातून सांगतो मला इकडे व्हॅल्यू माहीत नाही त्या व्यक्तीकडे किती आंबे होते तर आपण त्याला एक्स समजतो आणि त्या व्यक्तीकडे एक आंबा ॲड झाला त्याच्यामुळे किती झाले तर सहा ऑबियसली आपल्याला माहिती आहे एक आपण तिकडे घेऊन जाणार त्यातून सहातून एक वाजा झाले की एक्सचे उत्तर काय भेटणार पाच अशा प्रकारे आपल्याला माहीत असतं की काय होणार आहे आणि यालाच आपण इक्वेशन म्हणतो बट इथे आपण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे हा जो एक्स आहे या yeah, ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही पण हा जो एक आहे ना हा एक याला आपण या ठिकाणी म्हणतो कॉन्स्टंट याला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट तर कॉन्स्टंट का बरं बनवायचं कारण एक फिक्स्ड व्हॅल्यू एक ची ही फिक्स व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या मध्ये ऍड केल्यावरतीच आपल्याला सहा मिळणार मध्ये दोन ऍड केल्यावर आपल्याला सहा मिळणार नाही मध्ये तीन ऍड केल्यावर आपल्याला सहा मिळणार नाही एक्स मध्ये फक्त एक एक कॉन्स्टंट एक ऍड केल्यामुळे सहा मिळेल म्हणून या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो तर कॉन्स्टंट या इक्वेशन मध्ये या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार कॉन्स्टंट सेम इन अ केस आपण क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये सुद्धा शिकतो क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपण काय शिकतो तर क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो बरोबर आता या इक्वेशनमध्ये हा जो सी आहे तो काय तुमचा कॉन्स्टंट इथे पण पुन्हा मी तेच सांगणार की ची व्हॅल्यू एकमेव अशी व्हॅल्यू आहे जी याच्यात ऍड केल्यामुळे झिरो मिळते हे सी जर नसेल तर याची व्हॅल्यू झिरो येणार नाही बहुतांश केसेसमध्ये म्हणून आपण हा जो सी आहे तो काय समजतो तर का सी आहे कॉन्स्टंट म्हणून इक्वेशन्समध्ये जे कॉन्स्टंट असतात ते खूप महत्वाचा रोल प्ले करत असतात ठीक आहे कॉन्स्टंट ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल असं मला वाटतंय कॉन्स्टंट म्हणजे एक अशी टर्म एक अशी नंबर जी एका इक्वेशनमध्ये आन्सर आपल्याला मिळून देत असते आता या कॉन्स्टंटचे दोन टाईप आहेत बघा कॉन्स्टंटचे किती टाईप आहे तर कॉन्स्टंटचे दोन टाईप आहे पहिला टाईप ज्याला आपण म्हणतो ऍबसल्युट कॉन्स्टंट याला आपण काय म्हणतो ऍबसल्युट कॉन्स्टंट ऍब्सोलूट कॉन्स्टंट म्हणजे काय म्हणजे ऍब्सोलूट ऍबस्यूट शब्दाचा अर्थ काय निर्विवाद सत्य ऍबसोलूट पूर्णपणे त्याच्यात काही चेंज होणार नाही असत या अशा गोष्टीला आपण काय म्हणतो ऍब्सोलूट तर ॲब्सोल्यूट कॉन्स्टंट सुद्धा अशीच व्हॅल्यू आहे अशी कॉन्स्टंट व्हॅल्यू जिची व्हॅल्यू जगाच्या पाठीवर कुठेच चेंज होणार नाही कुठेच नाही असं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याकडे एक्झाम्पल आहे पायचं बघा जर मी चीनमध्ये गेलो किंवा अमेरिकेत गेलो किंवा कुठेही गेलो तरी पायची व्हॅल्यू जी जगाने ॲक्सेप्ट केलेली आहे ती आहे तीन पॉईंट चौदा ही व्हॅल्यू कुठेही चेंज होणार नाही आहे अगदी वर्ल्डमध्ये तुम्ही कुठेही जा म्हणून याला आपण काय म्हणतो याला म्हणतो आपण ॲब्सल्यूट कॉन्स्टंट ही एक कॉन्स्टंट अशी व्हॅल्यू आहे जी जगाच्या पाठीवर काय कुठेच चेंज होऊ शकत नाही त्यानंतर दुसरी एक व्हॅल्यू सांगायचं झालं तर त्यामध्ये येतं युलर्स नंबर बघा तुम्ही युलर्स नंबर शिकले असतात तर युलर्स नंबर जो आहे ते युलर्स नंबरची व्हॅल्यू येते दोन पॉईंट एकाहत्तर ही पण व्हॅल्यू काय आहे तर ही पण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा ची व्हॅल्यू जी आहे ती दोन पॉईंट एकाहत्तरच घेतल्या जाणार म्हणजे आपण असं बघू शकतो की इक्वेशन कोणतेही असो जे व्हॅल्यूज परमनंट असतात त्यांची व्हॅल्यू कोणत्याही कंडिशनमध्ये चेंज होत नाही अशा ज्या व्हॅल्यूज असतात असे कॉन्स्टंट जे असतात त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट हा झाला कॉन्स्टंटचा पहिला प्रकार कॉन्स्टंटचा दुसरा टाईप आहे ज्याचं नाव आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट कॉन्स्टंट काय तर आर्बिट्ररी हा एक कॉन्स्टंटचा एक प्रकार आहे माझ्याकडे सध्या बोर्ड अवेलेबल नाही आहे आणि हे मी खरंतर टेस्टिंगसाठीच करतोय तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर आपण ब्लॅकबोर्डवर सुद्धा शिकवू मला फक्त सांगत असत तर दुसरा टाईप आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे काय याचा अपोजिट जे आपलं कॉन्स्टंटचा टाईप आहे पहिला एब्सोल्यूट कॉन्संट त्याच्या अगदी अपोजिट एक अशी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी इक्वेशन बाय इक्वेशन कंडिशन बाय कंडिशन चेंज होत राहते याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर याचं उदाहरण देता येईल वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी जे आपण ग्राफ्समध्ये स्लोप काढण्याचा जो फॉर्म्युला यूज करतो यामध्ये जो आपण फॉर्म्युला युज करतो तो आहे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी तर या गोष्टीमध्ये काय होणार तर हे सी चेंज होत राहणार एज पर कंडिशन जसं जसं तुमचं इक्वेशनचे प्लॉट चेंज होत राहणार जसं जसं तुमचं एक्सएक्सेस चेंज होत राहणार तसं तसं सी चेंज होत राहणार याचं जर दुसरंच एक्झाम्पल द्यायचं झालं तर याचं दुसरं एक्झाम्पल येणार क्वाड्रॅटिक इक्वेशनचं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय असतं तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो तर यामध्ये जे सी असतं त्या सीची व्हॅल्यू ऑलमोस्ट कॉन्स्टंट असते बट ही व्हॅल्यू कंडिशन बाय कंडिशन चेंज होणार फॉर एक्झाम्पल जर मी इथे चार घेतलं आणि इथे पाच घेतलं तर ही व्हॅल्यू जी आहे सीची व्हॅल्यू ती कुठे ना कुठेतरी चेंज होईल ठीक आहे आता एक एकटी इक्वेशन काढून जेव्हा आपल्याला कळेल की त्याच्यातून एक एक्स व्हॅल्यू अशी आहे ज्याच्यात हा सी ॲड केल्यामुळे त्याची व्हॅल्यू काहीतरी वेगळी येईल त्यामुळे जी सीची व्हॅल्यू असते ती प्रत्येक इक्वेशन बाय इक्वेशन चेंज होणार आणि म्हणूनच त्याला आपण म्हणतो आर्बिटरी कॉन्स्टंट आणि अब्स्युट कॉन्स्टंट अ... हे झालं कॉन्स्टंटच्या बाबतीत दुसरी गोष्ट असते व्हॅरिएबलच्या बाबतीत व्हॅरिएबलचे दोन टाईप येतात व्हॅरिएबल म्हणजे काय एखाद्या इक्वेशन मधला तुम्ही समजलं असेल एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस म्हणजे त्याला आपण एक्स आणि वाय असं सुद्धा म्हणतो तर व्हॅरिएबलचे दोन टाईप येतात एक असतं डिपेंडेबल व्हॅरिएबल आणि दुसरं असतं इनडिपेंडेबल व्हॅरिएबल काय असतं पहिलं टाईप तर डिपेंडेबल व्हॅरिएबल डिपेंडेबल व्हॅरिएबल म्हणजे काय एक अशी व्हॅल्यू जी दुसऱ्या इक्वेशनवर डिपेंड करते या दोन्ही व्हॅल्यू एकमेकांशी कोरिलेटेड आहेत तर मी अगोदर तुम्हाला हे सांगू एका एक एक्झाम्पलद्वारे हे समजावतो की डिपेंडेबल व्हॅरिएबल आणि इंडिपेंडेबल व्हॅरिएबल जे आहे ते नेमकं काय असतं जसं जुन्या एक्झाम्पलमध्ये मी सांगितलं की एका व्यक्तीकडे एक्स अमाऊंटमध्ये आंबे आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये एक आंबा ॲड झाला तर त्याचा परिणाम असा झाला की त्याच्याकडे टोटल आंबे झालेत पाच तर हे झालं एक इक्वेशन आणि या इक्वेशनमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मला एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आपण काय केलं एक रिअल नंबर जे आहे तिला एक्स ॲज्युम केलेलं आहे आपल्याकडे ती व्हॅल्यू माहीत नाही म्हणून आता आपण काय करूयात असं सपोज या वाय पाचला आपण वाय असं समजूयात या पाचची व्हॅल्यू आपण काय धरूयात वाय अशी धरूयात तर हे काय झालं हे बाय झालं आहे एक इनडिपे डिपेंडेबल व्हॅरिएबल याचे हे कशावर डिपेंड राहणार तर हे डिपेंड राहणार या एक्सवर जर या एक्सची व्हॅल्यू किती इथे सध्या काय आहे तर या एक्सची व्हॅल्यू आहे चार फॉर एक्झाम्पल या एक्सची व्हॅल्यू मी चेंज केली आणि या एक्सची व्हॅल्यू मी न ठेवता या ठिकाणी ठेवली सहा तर याच्यामुळे काय होईल या एक्सची व्हॅल्यू होईल सहा आणि सहा प्लस एक इज इक्वल टू हे काय होणार सात आणि त्याचा परिणाम असा होईल की वाय इज इक्वल टू सात म्हणजे बघायचं झालं तर हा जो वाय आहे तो टोटल या एक्सवर डिपेंड करतो जशी जशी एक्सची व्हॅल्यू इन्क्रीज होणार तसं तसं हा वायची व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज होणार जशी जशी एक्सची व्हॅल्यू डिक्रीज होणार याची पण व्हॅल्यू डिक्रीज होणार म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा वाय कशावर डिपेंड आहे तर एक्सवर डिपेंड आहे पण एक्स वायवर डिपेंड नाही कारण की हा जो सात आहे हे जे आन्सर आहे ते आपण वाय समजलेलं आहे ठीक आहे याचा अर्थ असा समजू शकतो या ठिकाणी वाय जो आहे तो आपला काय आहे तर वाय आपला एक डिपेंडेबल व्हॅरिएबल आहे तो डिपेंड करतो तो डिपेंड करतो वायवरती तो डिपेंड करतो एक्सवरती म्हणून आपण याला काय म्हणतो डिपेंडेबल व्हॅरिएबल आणि इंडिपेंडेबल व्हॅरिएबल आय होप तुम्हाला या दोन्ही कन्सेप्ट समजल्या असतील आणि आता जी गोष्ट येते त्याला म्हणतात फंक्शन तर फंक्शनला थेरॉटिकली सांगायचं झालं तर फंक्शनला असं म्हणता येईल इट इज द रिलेशन बिट्वीन डिपेंडेबल व्हॅरिएबल अँड इनडिपेंडेबल व्हॅरिएबल व्हॅरिएबल डि डिपेंडेबल व्हॅरिएबल आणि इनडिपेंडेबल व्हॅरिएबल यांच्यामधलं जे कनेक्शन आहे त्यालाच आपण यांच्यातलं जे रिलेशन आहे ठीक आहे ते रिलेशन सांगण्यासाठी म्हणून आपण त्याचा यूज करत असतो फॉर एक्झाम्पल आपला एखादा एक रिलेटिव्ह असला आपण त्याला सांगतो हा मामाचा सा मुलगा आहे हत्याचा मुलगा आहे तसं जे रिलेक्शन सांगण्याची पद्धत जी आहे त्यालाच मॅथमॅटिक्समध्ये फंक्शन असं म्हणतात फॉर एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू थ्री याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एक इक्वेशन घेऊयात कुठलंही जर एक्स क्यूब एक्स क्यूब प्लस फॉर एक्झाम्पल याचं द्यायचं झालं तर एक्स uh, क्यूब तर एक्स क्यूब प्लस तीन इज इक्वल टू काय येतं ते तीस येते ठीक आहे तीस व्हॅल्यू येते आता एखाद्याला वाटलं या तीस व्हॅल्यूला सुद्धा वाय असं ॲज्युम करावं तर याला आपण फंक्शनमध्ये कसं टाकणार म्हणजे याचं रिलेशन आपण कसं देणार तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस थ्री हे काय झालं या वायचं रिलेशन झालं आणि म्हणूनच तुम्ही ब बग, बघितलं असेल बहुतांश प्रॉब्लेममध्ये काय करतात तर बहुतांश प्रॉब्लेममध्ये असं सांगतात की वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस थ्री म्हणजे हे जे रिलेशन आहे ते रिलेशन सांगण्याचं सा काम याच्यातून आपण केलेलं आहे आणि म्हणूनच याला आपण फंक्शन uh, असं सुद्धा म्हणतो हे फंक्शन चेंज होत राहतात फंक्शन काय चेंज होत राहतात तर वा ॲक्सिसचा आणि एक्स ऍक्सिसचा रिलेशन चेंज होत राहतं एका लँग्वेजमध्ये तर आय होप तुम्हाला फंक्शनची कन्सेप्ट समजली असेल आजचा जो व्हिडिओ बनवत आहे तो, तो टोटल ट्रायल मोडवर बनवत आहे तुम्हाला या व्हिडिओवर फीडबॅक कसा वाटतोय आणि असे आपण व्हिडिओ ब्लॅकबोर्डवर बनवावे की नाही हे सजेशन घेण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये आपण अजून सुधारणा काय काय करू शकतो हे सुद्धा मला सांगा जर तुमची डिमांड असेल तर आपण पुढे लिमिट चॅप्टरसुद्धा स्टार्ट करू आणि फंक्शनचे अजूनसुद्धा न्युमेरिका सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू